मंदिर उघडण्यासाठी भाजपाने पंढरपुरात आंदोलन केले होते. जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुखसह अनेक कार्यकर्त्यांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये गुन्हेगारी वृत्तीचा भाजपच्या युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्षाने चक्क मंदिरात भाजपचा झेंडा फडकवला होता. काल काँग्रेसच्या ओबीसीच्या वतीने पवित्र नामदेव पायरी येथे गोमूत्र शिंपटून त्याचे शुद्धीकरण केले आहे. मंदिरात घुसलेल्या भाजपच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षाची काय आहे पार्श्वभूमी आपण पाहूया. प्रकाश उर्फ मुकेश सदाशिव घोडके हा भाजपच्या युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष आहे. श्रीकांत देशमुख यांचा तो विश्वासू कार्यकर्ता आहे. त्याच्यावर पंढरपूर असेल, सोलापूर असेल, या ठिकाणी अनेक गुन्हे दाखल आहेत. 2020 मध्ये अपहरणाचा गुन्हा देखील त्याच्यावर दाखल आहे. तसेच त्याच्यावर अवैध सावकारी घरात घुसून मारणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 2019 साली विनयभंगाचा गुन्हाही त्याच्यावर दाखल आहे. आंदोलनाचा फायदा घेऊन गुन्हेगारी वृत्तीचे लोक मंदिरात घुसखोरी करत आहेत. त्याचा भाजपाने कुठेतरी विचार करायला हवा. गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना महत्वाचे पदे देऊन भाजपात आश्रय दिला जातोय का असा प्रश्न आता सर्वसामान्याला पडत आहे. आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाको ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर.